महेशवारी शृंखलामध्ये आपण चौथ्या व्हिडिओत नेपाळमधील नाश्ता व जेवण व त्यांची ठिकाणेही आपण पाहिलीत. आजच्या शृंखलामधील पाचव्या व्हिडिओत आपण काठमांडू व पोखरामधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे सांगणार आहे. तसेच इतर प्रेक्षणीय स्थळांची यादी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर ती प्रेक्षणीय स्थळे पण तुम्ही पाहू शकता. माझं नाव संजय खिलारी आणि तुम्ही पाहतात ट्रॅव्हल सोलो विथ संजय खिलारी इन मराठी. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. काठमांडूमधील प्रेक्षणीय स्थळातील पहिलं स्थळ मी तुम्हाला जे सांगणार आहे ते आहे स्वयंभूनाथ स्तूप. स्तूप एक प्राचीन बौद्ध शिवस्मारक असून येथे चिंतन केले जाते. पागोड्याप्रमाणे स्तूपसुद्धा बौद्ध अनुयायांचे एक प्रार्थना स्थळ म्हणजे विहार आहे. चैत्य हे विशेषतः महान व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी केश इत्यादी जमिनीत पुरून त्यावर दगड मातीचा ढिगारा रचून बांधतात. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या अस्थी केश रक्षा वाटून घेतली आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग जिथे घडले तिथे हे अवशेष पुरून त्यावर स्तूप बांधले. लुंबिनी, बोधगया, काशीनगर अशा ठिकाणी हे स्तूप आहेत. महायान पंथाने बुद्धांच्या मूर्तीची पूजा सुरू करण्यापूर्वी साधक लोक स्तूपांची पूजा करीत असत. स्तूपाभोवती प्रदक्षिणा घालता यावी ह्यासाठी नंतर प्रदक्षिणा पथ बांधण्याचा प्रघात झाला. थमेळवरून स्वयंभूनाथ स्तूप येथे जाण्यासाठी रत्ना पार्क हा लोकल बस स्टॉप आहे जो राणी पोखराजवळ. राणी पोखरा म्हणजे हे एक तलाव आहे. हा स्पॉटसुद्धा तुम्ही एक पाहू शकता राणी पोखराजवळ. आणि काशी पाठी अवनीच्या मागे जेथून स्वयंभूनाथ स्तूपपर्यंत पोहोचू शकता. बसमधील गर्दी टाळायची असल्यास तेथे उपलब्ध निळ्या रंगाच्या छोट्या व्हॅनने कमी खर्चात स्वयंभूनाथ स्तूपाला पोहोचू शकता. आता स्वयंभूनाथ स्तूपाची प्रवेश फी सांगतो तुम्हाला. स्वयंभूनाथ स्तूप प्रवेशासाठी प्रवेश फी 400 नेपाळी रुपये म्हणजेच भारतीय 250 रुपये आकारले जातात. दुसरं प्रेक्षणीय काठमांडूमध्ये ठिकाण ते आहे गोदावरी बॉटनिकल गार्डन. हे ललितपूर जिल्ह्यातील बागमती भाग हा गिर्यारोहण वनजीवन निसर्गरम्य वातावरण आणि बॉटनिक गार्डनसाठी लोकप्रिय आहे. हे ठिकाण गोदावरी बॉटनिकल गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे.
तेथील कुल चौकी फूल चौकी हा उंच कडा प्रेक्षणीय आहे. थमिळवरून बॉटनिक गार्डन इथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक म्हणजे रिंग रोड मार्गे आणि सात दो बातो गोदावरी रोड, आणि दुसरा जो आहे तो पशुपती रोड मार्गे सात दोबातो गोदावरी रोड. थमिळपासून गोदावरी बॉटनिकल गार्डन साधारण 18 किलोमीटर अंतरावर आहे. 200 एकरात पसरलेल्या ह्या गार्डनमध्ये प्रवेश फी 200 नेपाळी रुपीज 200 नेपाळी रुपये म्हणजे 125 रुपये आकारले जातात. येथे भेट देण्याची वेळ 10 ते 5 आहे. फिरण्यासाठी साधारण 3 तास तरी तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. तेथे जाताना आपल्याबरोबर खाद्यपदार्थ आवर्जून न्यावेत, ज्यामुळे वनभोजनाचा आस्वाद घेता येईल. आता काठमांडूमधलं तिसरं प्रेक्षणीय स्थळ तुम्हाला सांगणार आहे, आणि ते जगप्रसिद्ध आहे, ते म्हणजे पशुपतीनाथ मंदिर. पशुपतीनाथ मंदिरला आवर्जून भेट द्यावे असे 400 वर्षापूर्वीचे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद असलेले बागमती नदी किनारी देवपाटन या गावात वसलेले पशुपतीनाथ मंदिर आहे. हे मंदिर काठमांडूपासून 3 किलोमीटर अंतरावर तर थमिळपासून 4.2 किलोमीटरवर आहे. थमिळपासून हे मंदिर भगवती मार्गावरून चालत गेल्यास हे अंतर 3.8 किलोमीटरवर आहे. पायी साधारण 1 तासात पोहोचू शकता. राष्ट्रीय देवता भगवान पशुपतीनाथ यांचे हे मुख्य निवासस्थान आहे. 15व्या शतकातील राजा प्रताप मल्ल यांच्यापासून सुरू झालेली परंपरा आजही मंदिरात 4 पुजारी भट आणि 1 प्रमुख पुजारी मूल भट दक्षिण भारतातील ब्राह्मणांमधून ठेवले आहेत. पशुपतीनाथमध्ये शिवरात्रीला फार महत्त्व आहे. पशुपतीनाथ मंदिरात आस्तिकांना मुख्यतः हिंदूंना मंदिरात प्रवेश आहे. गैर हिंदू बागमती नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून हे मंदिर पाहू शकतात. हिंदू धर्म संस्कृत धर्म आणि एक जीवन पद्धती आहे. हिंदू धर्माचे अनुयायी जास्त करून भारत नेपाळ आणि मॉरिशियसमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्याशिवाय सुरीनाम फिजी गयानामध्ये आहेत. हिंदू धर्माला वैदिक सनातन वर्णाश्रम धर्म अशी मान्यता आहे. आता मी
तुम्हाला काठमांडूचं चौथी प्रेक्षणीय स्थळ सांगतो आहे, ते आहे पाटण दरबार स्क्वेअर। थमिळवरून 5.9 किलोमीटर आहे। जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक म्हणजे पुताली सडक मार्गे आणि दुसरं जे आहे ते मदन भंडारी आणि कांतीपथ मार्गे। पाटण दरबार स्क्वेअर हे मध्यवर्ती ठिकाण ललितपूर शहरात स्थित आहे। हे तीन दरबार स्क्वेअरपैकी एक आहे, काठमांडू व्हॅलीमध्ये आहे। तीनही दरबार स्क्वेअर युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट आहेत। त्यातील एक आकर्षण म्हणजे प्राचीनकालीन रॉयल पॅलेस, की जिथे राजा मल्ल राहत होता। तसेच इतर दोन दरबार स्क्वेअर अनुक्रमे एक काठमांडू दरबार स्क्वेअर आणि दुसरा भक्तपूर दरबार स्क्वेअर आहे। आता मी तुम्हाला पोखरामधील काही प्रेक्षणीय स्थळ सांगतो। त्यापैकी एक आहे प्रसिद्ध गुप्तेश्वर महादेव केव्ज। गुप्तेश्वर महादेव गुफा ही गुफा असून पोखरा 17 आहे। छोरे पाटण काश्की जिल्ह्यात देवीस धबधब्यासमोर। इथे गेल्यावर दोन स्थळे एकाच वेळी पाहता येतात। पोखरामध्ये गुप्तेश्वर महादेव गुफा हे एक प्रमुख आकर्षण मानलं जातं। गुप्तेश्वर महादेव गुहा ही लेक साईडवरून 4.2 किलोमीटरवर आहे। इथे इकडे लेक साईड रोड आणि सिद्धार्थ राजमार्ग मार्गे जावे लागते। हे एक सुंदर ठिकाण आहे। गुप्तेश्वर ह्या गुफेमध्ये जाण्यासाठी प्रवेश फी 100 नेपाळी रुपये आहे। ही गुफा इसवी सन 1600 आहे। लेक साईटवरून गुहेकडे जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून ग्रीन बस आहे। ते गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी 15 नेपाळी रुपये घेतात आणि सफेद व्हॅनने गेलात तर 20 नेपाळी रुपये लागतात आणि हे साधारण 15 मिनिटाचे अंतर आहे। आता मी तुम्हाला दुसरं पोखरामधील एकदम फेमस प्लेस आहे, एकदम लोकांचे जे आकर्षणाचं ठिकाण आहे ते म्हणजे फेवा लेक। फेवा लेक नेपाळ याला फेवा तालसुद्धा म्हणतात। फेवा लेक हे स्वच्छ पाण्याचे लेक आहे। फेवा लेकला पूर्वीच्या काळात बैदाम लेक म्हणून संबोधले जायचे। फेवा लेक पोखरा व्हॅलीच्या दक्षिणेला स्थित आहे। पोखरा साईट ते पोखरा फेवा हे 8.5 किलोमीटर आहे। पोखरा व्हॅलीत पोखरा शहर समाविष्ट असून पोखरा लेक सारंगकोट आणि काशिकी कोटचा भाग आहे। हा लेक नेपाळमधील विस्ताराच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे। सर्वात मोठा एक नंबरचा लेक रेरा लेक जो गडाकी प्रदेशमध्ये आहे। फेवा लेक पोखरात फार प्रसिद्ध आहे आणि इथे पुष्कळ लोक भेट देत असतात। फेवा लेक फक्त असं एक लेक आहे ज्या लेकच्या मध्यभागात ताल बाराकी मंदिर आहे। ताल बाराकी मंदिर लेकमधील एक छोट्याशा
बेट हाऊस स्थित आहे. तुम्ही फेमा लेकला गेल्यानंतर ह्या ताल बार्की मंदिराला नक्की भेट द्या. फेवा लेक पोखरा शहराच्या मध्यावरून 4 किलोमीटरवर आहे. तसेच फेवा तलाव ते मंदिर जाण्यासाठी माणसी 100 रुपये बोट प्रवासासाठी आकारले जाते. हे वन वेचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता ह्या तुम्हाला काही प्रेक्षणीय स्थळांची मी तुम्हाला ही माहिती सांगितली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून इतर प्रेक्षणीय स्थळांची माहिती मी तुम्हाला कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही तेही प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता. तर आता ही व्हिडिओ मी थांबवतो, इथेच थांबवतो आहे आणि आप